नमस्कार सर्वांना. तर आता आम्ही चाललेलो आहे कोल्हापूरच्या अंबाबाई देवीला. ठरल्याप्रमाणे पहिली साडी ही अंबाबाई देवीला आम्ही देणार आहोत. तर आम्ही आई साहेब आहेत सोबत. नमस्कार. हे आहेत आमची इच्छा अशी होती की आमच्या आई साहेबांनी आईला साडी द्यावी. मग आई साहेबांच्या हस्ते आता आम्ही आपण देणार आहोत साडी अंबाबाई देवीला. तर चाललोय, प्रवास चालू आहे. फायनली आमचं ठरलंय की आज निघायचं, कारण ह्या गोष्टीला गेले 10 दिवस आम्ही प्रयत्न करावले, आम्हाला वेळ मिळत नव्हता, आम्ही वेळ काढू शकत नव्हतो, आता पण आम्ही काढू शकत नव्हतो. पण शेवटी परिस्थिती अशी आली की काही ना काहीतरी करून कितीबी काय बी काम असलं तर ते सोडून आज जायचं म्हणजे जायचं, कारण आज मंगळवार आहे. सगळी कामं टाकलोय आम्ही घरात, अक्षरशः जेवण देखील बनवलेलं नाही. आता वाजले नाही म्हणजे धनंजय अचानकच सांगितलं ना, म्हणून आम्ही आपल्या शिस्तात आपलं काम करत आवरत होतो. आरेशला जे निवांत आवरत होतो, हा अचानकच सांगितला की कोल्हापूरच्या अंबाबाईला जायचं आहे आणि आई तुझ्या हस्ते मला साडी द्यायची आहे अंबाबाईला म्हणून सांगितला. कारण आम्ही आमच्या घरात आमच्या आईला आमच्या लक्ष्मी स्वरूप मानतो, आमच्या लक्ष्मीकंठात आमच्या आईला अंबाबाईला एक साडी द्यावी असा हिशोबानं आम्ही फायनल केलं. तर आपल्याला अजून मम्मी काय काय घ्यायचंय आता जाताना? जाताना साडी घेतली की साडी दाखवली छान आहेत, मस्तच आहेत, हिरवी साडी आणि काळी मला पाहिजे तुला पाहिजे सगळ्या लागल्यात ही मला ती मला पाहिजे ती पाहिजे सांगितलं ऑनलाईन बघवा. येस, ऑलरेडी बुकिंग करून ठेवत होत्या सगळ्या बायका. वशीला चालणार नाही, वशीला काय चालणार नाहीये, इथनं काय मिळणार नाहीये. पहिली साडी अंबाबाई देवीलाच आणि बाकीच्या सगळ्या ऑनलाईन बुकिंग करायचे. आणि आता गुपित म्हणजे मी अंबाबाईला जाऊन आल्यावर धनंजयला 1001 रुपये देऊन साडी घेणार आहे. अरे माझ्या हस्ते ऑनलाईन घेणार, तुला पैसे देणार, तू मागून दे नाही तुझ्या हात ना एक साडी आपण ऑनलाईन मागू. तर आता आम्ही निघालो, माझे बिशीच पैसे आलेले मी ठेवलेले आहेत, माझे पैसे मला देण्याचा प्रयत्न चालू. माझे पैसे नो कुठलाही किती वेळा नो आहे पैसे सगळं तुझंच आहे. अरे भविष्यात तुझं जे काही मिळेल तुझं भाग्य बघ, आई पैसे धून साडी घेते का तर सुरुवात ही चांगली करायची असते. उधारी करायची. मी तुला काय सांगायलोय, मी तुला काय सांगायलोय, मी भविष्यात सुद्धा जे काही मिळवल म्हणजे आतापर्यंत जेवढं मिळवलंय मी एवढं मिळवलंय हे सगळं तुझं हे तुझा मोठापणा आहे. मी लय मिळवलो, मी बघितलं डोळ्यानं मी सगळं मिळवलं. असं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे भविष्यात सुद्धा जे काही टीम 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 मी पप्पांना पण घेणार होतो. पप्पांना पण घेणार. येस, पप्पांना पण घेणार होतो. पप्पांचा आशीर्वाद आहे पण कसं आहे शोरूम मध्ये एक जण लागते त्यावर पप्पांना दुकानात ठेवलंय. आता आम्ही निघालोय, झोप आहे, रात्री 3 वाजता उठलोय मी. ऐका, फ्रेश पाहिजे, फ्रेश होऊन चालवा. आता उठल्यापासून मी अजून घ्यायचं, फळं घ्यायचे, घरातून घेतल्यात साखर सामान घ्यायचंय, हळदी कुंकू घेतलोय म्हणजे घरातून फक्त आता नारळ घ्यायचे. गजरा फक्त मी देवीला घेणार का? देवीसाठी तर घ्यायला पाहिजे, घरच्या देवीचे लोक पाहिजे, त्या देवीला घेतला तर घरच्या देवीचे पण घ्यायलाच पाहिजे. आम्हाला पण पाहिजे घालू नका. किती लागते आम्हाला एवढा 40-50 रुपये एवढा की नाही 60 रुपये काय 40 रुपये घेतात. किती रुपये आता? कधी नव्हे ते घेऊन देणार, कधी नव्हे ते घ्यायला लागलाय आईला. मग मला रोज गंडत आहे काय ते 40 रुपये घेते. बर साहेब, मला जरा काय झालं विषय? नाही बोल. नाही मला असं म्हणायचंय आपण किती दिवसांनी अंबाबाई देवीला चाललोय. मला वाटतं तरी पण 1.5 वर्ष झालं. कसं वाटतंय मग तुम्हाला? मला काय, मी काय नाही करत, मी बऱ्याचदा गेलोय एकटा एकटा आणि तू बऱ्याचदा गेलाय एकटी आणि आई सोबत. आई सोबत फक्त जोडीनं आपल्याला जाण्याचा योग कमी आला याच्यामध्ये, एवढंच आहे. बाकी तुझं जाणं येणं कंटिन्युअसली कंटिन्युअसली आणि मंगळवार स्पेशल असं काही नसतंय ना. आता दुकानात ज्या दिवशी गिरायक कमी त्या दिवशी आम्ही कधी कधी योगायोगानं गेलो कोल्हापूरला तर आम्ही अंबाबाईला जातो.
ते पण त्याच्यात ते शेड्यूल दिवसात असेल तर मग तर शक्यतो संध्याकाळी जाणं येणं होतं ना. माझं अहो भाग्य म्हणायचं धडक घाल याच्यावर घाल पती शांत शांत पतिदेवांसोबत चालले असा आलाय आणि इकडेच घालाय पण म्हणलं ये गाडीवर. देवीच्या कृपेने नवीन बिझनेस चालू करतोय तर देवीचा आशीर्वाद आईचा आशीर्वाद सर्वांचा आशीर्वाद गुरुस्वामींचा सगळ्यांचा आशीर्वाद आणि तुम्हा सर्वांचं प्रेम तुम्हा सर्वांचं प्रेम आमच्या सोबत असणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं. भविष्यामध्ये हा आज धनंजय पवार आज धनंजय पवार उद्योगपती म्हणून ओळखला जातोय एक व्यवसायिक म्हणून ओळखला जातोय पण भविष्यात मल्टीपर्पज उद्योगपती म्हणून ओळखला जावा हे तुमचा दादा तुमचा डीपी दादा यासाठी तुमचं यशस्वी उद्योजक म्हणून ओळखला जावा ह्या शुभेच्छा तुम्ही आम्हाला द्या आणि फार चांगल्या पद्धतीनं मी माझ्यामध्ये खूप सारे बदल करून एक व्यावसायिकाच्या दृष्टिकोनातून बदल केलेले आहेत भरपूर केलेले कारण मी सुरुवातीला जो होतो आणि आता जो आहे त्याच्यामध्ये फार जमीन आसमान फरक आहे. फक्त शुभेच्छा तुम्ही मनापासून द्या प्रेमाने द्या आणि आता आपण जर योगायोगानं देवीला साडी देताना छोटं जर तिने करू दिले तर आपण तो करणार आहे नाही दिले तर काय नो प्रॉब्लेम बाहेरला बाहेर आपण मंदिराच्या बाहेरून एखादा बाईट घेऊ सासवासुनांचा आणि ह्या दिसत्या तेवढ्या शांत तेवढ्या शांत ह्या दोघी नाही आहेत स्फोटक आई तर आमची आई तर आमची लई स्फोटक आहे तर नाही स्फोटक नाही म्हणतायत मन मोकळेपण आणि बोलणं हे सुद्धा लागेल असं नाही पण मन मोकळेपण आणि बोलाव माणसाने आज लागेल असं नाही या वाक्याचा अर्थ काय होता पण कसं असतंय मला जपून बोलावं लागतं मोठेपणा मोठे मोठे असतात आणि आपणही आपण असतो आपल्या लेवलला खोलीत बोलतात मला संख्या लहान तोंडी मोठा घास घेण्याचा माझा घास नाही आणि माझे तसे संस्कार पण नाही जपून बोलावं जपून बोलावं लागतं शेवटी काय आई ती तर जनता बस सगळी बघत असते ना की सुनबाई कशी आणि जनतेचा सगळ्यात मोठा कौल होता सगळ्यात मोठा कौल जनतेचा होता की आई साहेब हे नाव देण्यात यावं नाईन पर्सेंट तुम्ही दिलेल्या नावाला सपोर्ट करून तुम्ही आम्हाला पुढे 99% लोक त्यांनी सांगितलं होतं 99% आम्ही ठरवलं होतं सॉरी ठरवलं होतं की कल्याणी सारीज हे नाव देखील आम्ही फायनल केलं होतं आणि त्याचा एक डेमो देखील तयार केला होता आम्ही पण असं मनात आलं की ज्या लोकांसाठी आपण हे बनवतोय किंवा ज्या महिलांसाठी आपण हे करतोय त्या महिलांना एकदा विचारावं की कुणाचं नाव याच्यामध्ये द्यावं. आता मालकीन तर कल्याणीच आहे नो डाऊट तिच्या सहीच्या अधिकारावरती ह्या सगळ्या गोष्टी घडतील ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत तर त्यातनं लोकांचा कौल असा आला की बाबा आई साहेब डीपी दादा आणि कल्याणी याच्यामध्ये साधारणतः 16,000 समथिंग काही 17,000 समथिंग वोटिंग आई साहेब नावाला झालं 8,000 समथिंग वोटिंग डीपी दादा या नावावर झालं आणि मिक्स नावाला कल्याणीच्या नावाला 4,000 का त्याचा असं ते काहीतरी पोल हा होता एक्झॅक्ट त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त नाव त्या नावाला आल्यामुळं आम्ही ते नाव फायनल केलेलं आहे. तर अशा ह्या तुम्ही दिलेल्या नावाला सुद्धा सहकार्य करायचं आणि थोड्याच वेळात आपण आता पोहोचणार आहे अंबाबाईच्या मंदिरामध्ये तिथे गेल्यानंतर जर मला मिळालं शूटिंग घ्यायला आतनं शक्यतो देत नाही असं मला ऐकून माहित आहे पण मी कोणाच्या तरी ब्लॉगमध्ये बघितलं होतं की साडी देतानाचा एक फोटो किंवा साडी देतानाचा एक व्हिडिओ त्यांनी तिथे केला होता सो दिलं दिलं नाही दिलं नाही दिलं शेवटी तिथला नियम लालदेवाची गाडी आहे धनंजय पवार लाल गाडीत आहे. आम्ही चाललोय आता महालक्ष्मीला साडी अर्पण करायला आणि वहिनी आणि आई आली आहे मला आता कसं शूटिंग यायला इथे बोलवले ते आता पुजाऱ्यांना घेऊन आम्ही आज जाणार तसं काय आता डायरेक्ट सोडणार नव्हती आम्हाला पण हे दादा भेटले त्यामुळे आता हे आता पुजाऱ्यांची गाडी घालून देतील आता ऑफिसला आलो आहे तिकडे डीपीदा गेल्यावर गजारा नाही तिने वहिनी डीपीदा गजारा आणाय गेल्या तर काय कुणाला हा देवालाच आणाय गेल्यात पण काय सांगता येत नाही गेल्यात बाहेर त्यामुळे आता बघूया आपण
म्हणजे का जरा देवासाठी काय तुम्हाला देवासाठीच घ्यायचंय पण आम्हाला पण घरी आलं तर आम्हाला दर्शन मिळणार आतमध्ये असं असते बघा बायको झाली की नवऱ्यांचं सगळे असं झालं इकडं आईला सोडलं इकडे एकटीला जिकडं माग आणि बघा नवरा बायको पुढे गेले आत हा हा बायको झाली की झाली हा हा आणि आई इकडे बघा अरे यो काय म्हणू मामा नाही मग तुम्ही आता हात धरणार बांधू लागतील घरात या लवकर गेला तिथे जरा जरा चला लवकर हे घेऊन तर असं फॅन बघा आम्हाला फक्त उन्हाळ्यात असं फॅन मिळालं तर घरातलं लाईट बिल वाचेल बघा लिपिदा लगीन केलं काय डोकं फिरलेलं बाबा करून आणलाय गडबड केलाय आईच्या दर्शनाला आणि आला येईल लग्न केलं डोकं फिरलं आधी जरा काढ पडला असं चांगलं सांगितलं असतं बरं होत की आता घरी खराब होती आई कुठं आहे भांडण कर नव्हता पहिला ते भांडण कर नव्हता म्हणजे आई तर आमची रोज घरात भांडण्यात काय सांगायचं मगाची एक काही येऊन बाईन हात धरला अर इकडे इकडे द्या इकडे द्या माहेर द्या असू दे आम्ही आज फोटोग्राफर आणि हे असं काम करायला झाला वाय बोलते काय सांगायचे असं दोघं जण नवरा बायकोच फक्त फोटो काढून घ्या लागल्या आईला बोलवले का बघा आईला इकडे सावलीला बसवल्याने हे आम्ही असं केलं नसतं आमच्या आई बरोबर दर्शन झालेलं आहे मस्तपैकी तर ह्या यांच्यामुळे दर्शन झालेलं आहे विशेष आभार संध्याकाळी जेवायला या विशेष आभार ह्या भावाचं पण आणि आता मग सगळे दर्शन झाल्यानंतर आता आम्ही चाललोय घराकडे काय सरबत बिरबत दिला तर आता पिणार आता काय संध्याकाळपर्यंत डिपिता घरात पोहोचत नाही कारण सेल्फी काढायला येणार आता कारण इथं वेळ होणार आहे तसाच फोटो म्हणजे फोटो काढला नाही म्हणून बाबा डिपितांच्या बरोबर फोटो काढायला रडायला लागलेली मुला घरातले घरातली कंटाळलेली आहेस नाही तुमच्या इकडे घेऊन जावा हा बघून हसली बाबा थँक्यू बाबा हे बघा हे असं म्हणजे माझ्यावर फोटो काढायला संध्याकाळपर्यंत काही जायच नाही फोटो फोटो आज इथंच सांगत तुमच्या नादात मी काळा झालोय आज मला जायला लागणार मी एप कर भेट दिली गडबडी चालू पण फोटो बघूया हे फोटो काढ हे साडी दे फोटो काढा जोग झाला आवडते काय
तर अक्षरशः सांगतो तुम्हाला बायकाले खुश आहेत आई शपथ सांगतो मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये कधी एवढ्या आत देवीच्या दर्शनासाठी कधी मिळालं नाही मला तेवढं आत मला मिळालं आणि हा खरंच एक सद्गुण किंवा चांगला एक हे म्हणावं लागेल या ठिकाणी आणि हा अहो भागे थँक्यू थँक्यू हे मोबाईल धर तू धर आता तू गदरा बिरा लावून धरला असलं तर धर मस्त दर्शन झालं तुझी प्रतिक्रिया दे कल्याणी दर्शन कसं काय होते एकदम ती आई अंबाबाईच्या जवळ जाऊन आम्ही साडी अर्पण केली देवीला आणि खूप भारी वाटलं मस्त वाटलं प्रदक्षिणा घालायला मिळाली प्रदक्षिणा आत असं गार छान वाटल त्याची प्रदक्षिणा घालताना मी तर सगळ्या दगडांना असा हात लावत गेले मस्त 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 मी तुम्हाला कसं वाटलं मला तर एकदम मस्त स्वर्गाहून सुंदर आवाज आला नाही या आधी मम्मींचं झालेलं आहे जवळ अगदी ही करताना आरती वगैरे मंगळवारचं छान झालेलं आहे स्वर्गाहून सुंदर मस्तच एकदम मस्त आईचं दर्शन आणि त्यांनी आमची साडी उद्या नेसवतो बोलले त्याचा फोटोही पाठवतो बोलले भारीच मस्त वाटलं आजचा दिवस काय वेगळाच आहे खरंच आजच्या दिवसाचा आनंद काही वेगळाच आहे आई साहेब सोबत आहेत त्यामुळे आनंद प्रफुल्लित त्या आईनं एकदम ह्या आमच्या आई एकदम जवळ दर्शन देत असल्यामुळे त्या आईनं सुद्धा एकदम जवळ दर्शन दिलं आणि दोन्ही आईंचं मी खरोखर मनापासून आभार आहे थँक्यू वेलकम आणि अक्षरशः चाहत्यांची एवढी गर्दी साहेबांना झुंबड रे बाबा झुंबड लागलेली एक मिनिट म्हणकर हा झुंबड लागलेली आणि त्यात पाय भाजत होते कारण ते पूर्ण दगड होता आणि आज टेम्परेचर थोडस जास्त आहे उन्हाळ्यात तर ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती दगडांमुळे होत्या मी बघत होते लांबून एक मुलगी यांच्याजवळ रडत रडत आली फोटो लहान मुलगी एक रडत आली तिला म्हणलं बाळ काय तिला म्हणलं व्हिडिओ करूया काय आपण रडायचं थांबव व्हिडिओ नको मला फोटो पाहिजे बारी मस्त अरे हे प्रेम प्रेम खरंच एवढं चाहत्यांचं प्रेम खरंच प्रेम हे प्रेम आहे आणि आम्ही तुमच्याच घरातले एक आहोत असं तुम्ही जे ट्रीट करता ना ती ट्रीटमेंट खरं आम्ही ओळखत नसतोय नाही आम्ही ओळखत नाही तुम्हाला पण तुम्ही आम्हाला असं ओळखताय दोनों आम्ही तुमच्या घरातलं एक सदस्यच आहे इतक्या बिंदास्त तुम्ही आमच्याशी येऊन बोलताय न लाजता न वहिनी दादा घरातल्याच वहिनी दादा घरातल्या असल्यासारखं तुम्ही जे ट्रीट करताय ते मस्त वाटतंय फक्त ते एक बाई ती एक बाई मला छातीत कळाली आली जे पळत दान 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 आणि येऊन जे कासुनाचा हात धरली आला गेलो म्हणलं काय बाई छातीत दुखली की म्हटलं माझ्या आणि मला काय म्हणाल्या माहिती काय खरंच असं आहे का ग स्वभावांचा नाही आरती तरी बोलायची माझ्यासाठी का रे तू तू का छळतोस रे हिला असं का करतोस रे तू आणि मला जाताना सांगितलंय भांडू नका नाही नाही ते झालं का अगं आरुतुरीमध्ये जे प्रेम असते ना ते महत्व म्हणजे ती मला आरुतुरी का केली असं म्हणाल नाही किती प्रेमानं ती मला आरुतुरीपर्यंत बोलली म्हणजे तिचं प्रेमाची ही क्षण हे जादा होती आणि त्यांच्याच घरातलं एक असं अगदी अरे दादा अरे नवऱ्याला चांगला हे फोटो काढा हे फोटो काढ मस्त झालेला आहे ठरल्याप्रमाणे आज एक आई साहेबांना जी साडी द्यायची होती आमच्या आई साहेबांची ती आज आम्ही दिलेली आहे आणि आमच्या त्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत माझं ते एक स्वप्न होतं की सुरुवात करायची तर तिकडं देऊनच करायची तोपर्यंत जोडीनं पाया पडून जोडीनं ओटी भरण्यात आनंद काय वेगळाच मला पण मिळालाय आज होय आणि त्या निमित्तानं आई कल्याणी आता मला वर्षभर विचारणार नाही की मला फिरायला कुठे नेणार आहे म्हणून असं नाहीये लगेच त्यांनी तिकीट काढणार असेल आता कुठं तरी जायचं 15 दिवसाचं बरं काय मम्मी 15 दिवसाचं जाऊन जाऊन यायचं बर काय नियोजन सांगा पुढचं आता जेवण जेवण काय शक्य आहे का उपवास आहे ना मातोश्रींना द्या नाश्ता वगैरे काय करणार आहे काय जेवण करणार आहे काय मला काय अडचण नाही मी काय करू चला तर आजचा हे संपलं असं दर्शन झाल्यामुळे गृहित धरू की आजचा कार्यक्रम हा आपला संपलेला आहे आता जेवणाचं पोटा पाडण्याचं काय नाश्त्याचं काय तर नियोजन लावतो याचनी खायला घालतो घरला तोडतो परत आपला कामधंदा लागतो जय हिंद थँक्यू जय आई अंबाबाई
आंबाबाईच्या नावानेच चांग बरं.